शिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या नियमित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातील नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज हे बिनव्याजी या ठिकाणी दिलं जातं मित्रांनो याच योजनेसाठी दोन हजार एकवीसपासून आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून तीन टक्के आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चार टक्के असं तीन लाख पर्यंत पीक कर्ज या ठिकाणी बिनव्याजी दिलं जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये पीक कर्ज घेतलेल्या परंतु तीस जून पर्यंत आपल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केलेल्या नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रस्ताव या ठिकाणी आलेले आहेत परंतु चारशे एकोणचाळीस कोटीस कोटी रुपयाचे प्रस्ताव हे निधीच्या अभावी प्रलंबित आहेत याच्यासाठी दोन हजार एकवीस बावीसच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद वगळता तीनशे पस्तीस कोटी रुपयाची पूर्वणी मागणी जुलै दोन हजार एकवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती याच्याचपैकी शहाण्णव कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या शहाण्णव कोटीपैकी सत्तावन्न पॉईंट साठ कोटी, कोटी रुपये निधी आज वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासनानं मंजुरी दिलेली आहे याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार एकवीस बावीस वर्षामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य या लेखाशीर्षाखाली दो जुलै दोन हजार एकवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूर्वणी मागणीद्वारे शहाण्णव कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे सदर रकमेपैकी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेनं साठ टक्के म्हणजेच सत्तावन्न पॉईंट साठ कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्याद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आता निधी वितरित झाल्यानंतर एक लाख रुपयापर्यंत आपल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांचे कर्जावरील जे व्याज आहे हे व्याज त्यांच्या आता खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर चारशे एकोणचाळीस कोटी रुपयाच्या निधीची गरज असताना हा फक्त सत्तावन्न पॉईंट साठ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पात्र झालेल्या लाभार्थ्यापैकी शेतकऱ्यांपैकी फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि उर्वरित निधी वितरित झाल्यानंतरच शंभर टक्के शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र होतील तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याची माहिती आपल्याला लक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो मित्रांनो हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद